तर गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जातोय असं प्रकाश शिंदे यांनी म्हटलेलं आहे. हक्काचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप महाराष्ट्रात घडलं असल्याचं प्रकाश शिंदे यांनी म्हटलं. आता कुठे गेले शिंदे, फडणवीस, अजित पवार असा प्रश्न देखील यावेळेला प्रकाश शिंदेंनी उपस्थित केला. या गरीब समाजाचं आरक्षण, हक्काचं आरक्षण हे दिवसाढवळ्या त्यावर दरोडा टाकत होते. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला, अजितदादा पवार यांनी शब्द दिला. पवार साहेब म्हणाले की ओबीसीच्या ताटातलं कुणाला देऊ नये. उद्धवजी ठाकरे त्यांनी सभागृहात सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कणभर सुद्धा धक्का लागू देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तर म्हणले आमचा तर डीएनएच ओबीसीच आहे. मग आता कुठे गेला डीएनए? का शांत बसलाय? आता आपल्याला ह्यांना सुद्धा धक्का द्यावा लागेल. जे काय घडलं आणि ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय झालं असेल तर आता माझी सटकली आहे. तुमची सटकली की नाही? तुमची सटकली का नाही? माता ह्यांचा कार्यक्रम करायचा का नाही? हक्काचं आरक्षण ते हिसकावून घेण्याचं पाप या देशामध्ये कुठं घडलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये काल या ठिकाणी घडलेलं आहे.